नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सेवा भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील त्यामध्ये शासनामार्फत येणारे नवीन जी आर नवीन परिपत्रक आणि सेवा भरतीतील तलाठी भरती पोलीस भरती आरोग्य भरती सर्व स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट पाहण्यास मिळतील म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा थमनेलवर तुम्हाला माहिती दिसत आहे पंचाहत्तर हजार मेगा भरती सेवा भरती दोन हजार तेवीस संदर्भात विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे सेवा भरती संदर्भातला शासनाचा एक नवीन निर्णय झालेला आहे आणि हा जो विर निर्णय आहे तो नक्कीच सरळसेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खुशखबर अशा प्रकारची ही अपडेट आहे खुशखबर देणारा आनंदाचा असणारा हा जी आर आहे काय आहे ही संपूर्ण अपडेट चाल पाहू सविस्तर तर पहा शासकीय नोकरी साठी वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती पहा लोकमत न्यूजपेपरला अपडेट आलेली आहे शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता आदेश निघालेला आहे हा जो शासन निर्णय आलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर या अगोदर चॅनलवर तो देखील अपलोड करण्यात आलेला आहे या संदर्भात माहिती पहा हा आदेश निघालेला असून एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या साठीच लाभ मिळणार आहे म्हणजेच या जी आर अंतर्गत कोणत्या जी आर अंतर्गत तर जी दोन वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे सरसेवा भरतीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोमर्यादेमध्ये या सवलतीसाठी किंवा या सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना फक्त दोन वर्षा सवलत असणार आहे आणि ती पण एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतच ही सवलत असणार आहे हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे दोन हजार तेवीसच्या एकतीस मार्चपर्यंत ज्या काही जाहिराती निघतील त्या सर्व जाहिरातीमध्ये तुमचं जरी वय संपलेलं असेल तरी तुम्हाला दोन वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात भरतीमध्ये सहभागी होऊ शकणार आहात परंतु एकतीस मार्चनंतर तुम्हाला हा जी आर लागू नसणार नाही पहा हा जी आर तुम्हाला लागू नसणार आहे म्हणजेच तुम्हाला एकतीस नंतर या जी आरचा फायदा घेता येणार नाही तुम्हाला दोन वर्ष शिथिलता जी लागू करण्यात आलेली ला आहे ती मिळणार नाही आणि राज्याच्या शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्याचा शासन निर्णय सरकारने शुक्रवारी जारी केला असून त्याचा लाभ मात्र एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत होणाऱ्या शासकीय नोकर भरतीसाठीच मिळणार आहे जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे तर पहा तीन मार्च दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही शिथिलता दिली जाणार आहे आणि सध्या सलसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस व मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वयोमर्यादा आहे त्यात दोन वर्षाची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी चाळीस वर्ष व मागास प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षे अशी तात्पुरती वाढवण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांनी उल्लेख देखील केलेला आहे तात्पुरती ही वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आता जी वयोमर्यादा असणार आहे ती चाळीस वर्ष असणार आहे कमाल वयोमर्यादा आणि त्यानंतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा असणार आहे वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्याचा हा निर्णय जारी होण्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसाठी जर अर्ज सादर करण्याची मुदत संपली नसेल तरीही उमेदवार या वयोमर्यादेचा वयोमर्यादा वाढीचा लाभ घेत अर्ज करू शकतात तर नक्कीच ही महत्वाची अशी अपडेट आहे त्यानंतर पहा शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यामध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालेला आहे शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भातला लोकमतने गुरुवारी व्रत प्रकाशित केले होते आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लोकमतच्या या वृत्तावर शिक्कामोर्तब झालेला आहे तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खुशखबर आहे राज्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पन, निमित्त पंच्याहत्तर हजार पदभरती होणार आहे वेगवेगळ्या विभागांमध्ये आणि या सर्व विभागांमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील एकतीस मार्च दोन दोन हजार तेवीस पूर्वी या सर्व जाहिरातीसाठी विद्यार्थ्यांची जी वयोमर्यादा आहे दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवार चाळीस वर्षापर्यंत असेल तर तो फॉर्म भरू शकतो आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना पंचेचाळीस वर्षांपर्यंत यामध्ये तो फॉर्म भरण्या भरण्यासाठी पात्र असणार आहे अशा प्रकारची दोन वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे हा नवीन शासन निर्णय झालेला आहे तर अशाच न नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तलाठी भरतीसाठीही देखील हा जी आर लागू असणार आहे त्यानंतर आरोग्य भरतीसाठी लागू असणार आहे शिक्षक भरतीसाठी लागू असणार आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा जी आर लागू असणार आहे सरळ सेवेच्या भरतीच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा जी आर लागू असणार आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका शासनाच्या महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या नवीन निर्णयासह तोपर्यंत धन्यवाद